नमस्कार, महाराष्ट्र 24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय. चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे पक्षांतराच्या घडामोडींना वेग आला आहे. यापैकी डोंबिवलीतील पक्षांतराची घटना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शिंदेच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता. दीपेश म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक होते. त्यामुळे दीपक म्हात्रे यांचा ठाकरे गटातील प्रवेश शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातो. मात्र या सगळ्यांमागे आता वेगळीच राजकीय समीकरणे असावीत का अशी कुजबूज सध्या डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे संकट मोचकांपैकी एक असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना घेरण्यासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय मोहीम राबवली जात आहे का अशी चर्चा होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. सध्या विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. त्यातच आता जालना येथे काँग्रेसच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान दोन गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ सर्व चर्चित आणि राजकीय सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो. पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकी आता शिंदेच्या शिवसेनेकडे जरी असली तरी पुन्हा शेतकरी कामगार पक्षाने हा गड आपल्याकडे मिळवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. एकूणच या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शेकापामध्ये रस्सीखेच होण्याचे चिन्ह दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग सुरू आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो. तर तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचं दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांना हाती दिलं आहे असं वक्तव्य केलं जात आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतावेच केले आहे. त्यामुळे एका प्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याची राजकीय चर्चा वर्तुळात रंगली आहे. जयंत पाटील म्हणाले की इंदापूरचा निकाल काय लागेल हे आताच जाहीर झालं आहे. 2019 साली आमचे नेते सोडून जात होते. अब कड गेला तरी चालेल कारण शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. दिल्ली पवार साहेबांना नमवण्याचा प्रयत्न करते. पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल असं दिल्लीला वाटते. हर्षवर्धन पाटील स्व आग्रही येत आहेत. आधी आमच्याकडे गर्दी जास्त होती ती आता कमी झाली. त्यामुळे आता येत आहात त्यांचा आनंद असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण मागील दिवसापासूनच तापलेले असून या मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्ते विधानसभेची उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे विद्यमान आमदार असलेले महेंद्र थोरवे यांना देखील या मतदारसंघात अनेक बंडाला सामोरं जावे लागत आहे. कारण महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या शिलेदारांकडून महेंद्र थोरवे यांच्या विरोधात शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीविरुद्ध आघाडी अशी लढत होईल अशी चर्चा होती. मात्र आता देखील चित्र बघता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चौरंग लढत होणार असून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार महेंद्र थोरवे, अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून सुधाकर घारे, भाजपकडून किरण ठाकरे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नितीन सावंत आणि डॉक्टर सुनील पाटील हे आमदार की रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा वर्तुळात रंगलेली आहे. कोल्हापुरातील कसबा बावळ्यातील शिवरायांचा पुतळा अनावरण आणि संविधान संमेलन दौरा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी अत्यंत दिमागदारपणे करून दाखवल्यानंतर आता महायुतीकडून सुद्धा येत्या बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जंगी तयारी करण्यात येणार आहे. आज सायंकाळी 5 वाजता तपोवन मैदानावर होत असलेला मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा त्याच्यावर अदृश्य शक्तींचा प्रभाव असत नाही तोवर कोणताही व्यक्ती 10,000 किलोमीटरची पायी यात्रा करू शकत नाही असं सांगत काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट देवाशी केली आहे. नागपुरात डॉक्टर झाकीर हुसेन विचार मंचाच्या कार्यक्रमात बोलताना अविनाश पांडे यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी देशातील स्थिती पाहून जनतेत सरळ जाण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला मात्र असा निर्णय घेणं सोपं नाही. जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा अदृश्य शक्तींचा प्रभाव नसतो तोवर कोणताही व्यक्ती असे करू शकत नाही असंही अविनाश पांडे म्हणाले. कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा करताना राहुल गांधी यांना व्यक्तिगत आरोग्य आणि सुरक्षेची काळजी केली नाही आणि 10,000 किलोमीटर देशाच्या रस्त्यावर पायपीट केली लोकांचे दुःख समजून घेतले. राहुल गांधीच्या या पदयात्रेने राष्ट्राच्या वातावरणात उत्साह निर्माण केला असा दावाही पांडे यांनी मुंबईत आपलं स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत या घरासाठी राज्यातील आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधीही इच्छुक असतात. त्यामुळेच म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकप्रतिनिधींसाठी घराची आरक्षित जागा सोडली जाते. गेल्या महिन्यात म्हाडाकडून 2030 घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता या लॉटरीची सोडत आज निघाली असून 2030 जणांना मुंबईतील स्वप्नांचं घर आता सत्यात उतरलं आहे. त्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना घर लागलं असून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनाही म्हाडाची लॉटरीचं घर मिळालं आहे. या सोडतीसाठी 1,13,000 जणांनी अर्ज केला होता मात्र या अर्ज पैकी फक्त 2030 भाग्यवंतांना हे घर मिळालं आहे. उर्वरित अर्जदारांची निराशा झाली आहे पण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घराचे स्वप्न बघणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच आणखी एक लॉटरी आणणार आहोत असे सावे यांनी जाहीर केले. सोलापुरातील पत्रकारांसाठी असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचा बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र निवारा निधीतून 7 कोटींचा निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. पत्रकारांसाठी असलेल्या गृहप्रकल्पांच्या बाह्य सुविधांसाठी या निधीच्या माध्यमातून सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. मंगळवारी होम मैदान येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोळे, उपाध्यक्ष आफताब शेख, मराठी पत्रकार संघाचे खनिजदार अभिषेक अध्यापे आदी उपस्थित होते. लोकसभेला बारामती मतदारसंघात जे घडलं आता त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी खात्रीशीर माहिती दिली होती. त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत घोषणा केली आहे. बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा महाराष्ट्र T24. तू ग कुठून आणलं? आणला साडी पण. वा छान दिसतंय की. हो सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणलंय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.